रत्नागिरी जिल्हा म्हणजे सौंदर्याची खाणच. डोंगरांनी व्यापलेला समुद्र किनारी लाभलेला इथला निसर्गरम्य प्रदेश. इथल्या डोंगर पायथ्यांच्या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती. पर बऱ्याचदा इथली लोक मोलमजुरी करून गुजराण करायचे. या कोकणामध्ये दापोली तालुका आणि या दापोली तालुक्यात वनन नावाचं गाव आहे. आणि या वनन नावाच्या गावात 5-50 घरं आहेत बघा आपली महारांची. म्हणजे नदीकडल्या अंगानं गेलं की नका तुम्ही की मग सोनोल्यांची ढाल्यांची ओवाळ्यांची वानखड्यांची अशी समधी ही घर. आणि त्यात एक घर धोत्रे कुटुंबाचं म्हणजे भिकू धोत्रेंचं, माझ्या मायबाचं, माझी माय रुक्मिणी, मला धाकला भाऊ आणि धाकली बहीण. मला धाकल्या बहिणीचं नाव माझ्या गौरा आणि भावाचं नाव शंकरा. माझ्या थोरल्या बहिणीचं नाव अक्का. अक्काचं 37 वर्षाची असतानाच नात्यातल्याच एका पोराशी लगीन झालं. अहो आमच्या काळात तुम्ही समधी घेतात ना बघ, म्हणजे काय नाही नको पण हुंडा द्या, मुलीला सुखात ठेवायचं तर आम्हाला पैकं पाहिजे असं म्हणत तुम्ही समधी असे हुंडा घेता की नाही? तसं आमच्या काळात नव्हतं. आमच्या काळात हुंडा नव्हता पर बालविवाह चालायचा. मायबाप जिथं म्हणत तिथंच लग्न करायचं. नवरा निवडण्याचा अधिकार आमच्या काळात नव्हता. असंच माझ्या अक्काचं 37 वर्षाची असताना नात्यातल्या 10 वर्षाच्या मुलाशी लग्न झालं. माझी माय रुक्मिणी साधी राहणारी, धार्मिक सात्विक विचारांसाठी. माझी माय भल्या पहाटे उठायची आणि उठल्यानंतर पहाटे शेण आणायचं, शेणापासून गौऱ्या बनवायच्या आणि त्या विकायचं. हे माझ्या माईने मला शिकवलं. मी आम्ही मायच्या मागं जायचे आणि मायला म्हणायचे, माय तू जे करते ते मला विशिक. माझी माय मला जशी सांगायची तशी मी आम्ही शेण आणायचे, शेणापासून गौऱ्या बनवून मायकडून समुद्र शिकायला. त्यात माझा बाप म्हणजे भिकू धोत्रे. भिकू धोत्रे म्हणजे आहो तुमच्या समुद्यासारखं आम्हाला कधी खायला नाही मिळालं. माझ्या बाचं कामच बघा, माझ्या बाचं काम म्हणजे भल्या पहाटे उठायचं, दापोली बंदरावर जायचं आणि ते माशांचं टोपलं असं घ्यायचं आणि या इकडून त्या तिकडं न्यायचं. अगं कुठं असं कष्टाचं काम केल्यानंतर कुठं आम्हाला शिळं पाकं खायला मिळायचं. गरिबी तर 5 मिनिटात पुजलेली. तुम्हा समजण्यासारखी आमचे दिवस नव्हते बरं. माझ्या बानं मायनं रात दिस कष्ट केल्यावर आम्हाला खायला मिळायचं असे आमचे दिवस गेले. आकीच्या लग्नानंतर संधी जबाबदारी आली आमच्यावर. आता आमच्या जबाबदारीवर आल्यानंतर माझं काय ते वय खेळण्याचं ते पण गेलं आणि मी लगेच माय जे सांगत तसं करायला लागली. माझी माय दुपारच्या वक्ताला समध्या बायका तुम्ही समध्या कळणला की नाही, जशा बसता तशी माय मला माझी घेऊन बसायची आणि सांगायची कशी, अगर आम्ही बस भांडी घासायला लाग मी घ्यायचे भांडी घासायला, घरात भांडी घासायला लागायचे, रोज काम करायला लागायचं आणि बाई यायचा बाचा माझ्यावर लिहायची. बा म्हणायचा चिमुकला माझ्या पोरीचा जीव आभाळ एवढं शांत पण आणि केवढं तिला काम ते सांगते. माझ्या मायनं मी बा नसताना काम सांगायला सुरू केलं पण मी कामच करायचे. बघता बघता एक दिवस भांडी घासत होते. बघती तर काय माझं काय लख शब्द पण मी बघितलं मला भांडी घासायला यायला नाही. मी पळत 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 मायकडे गेले. मायला म्हटलं बघ माय तुझ्या रागेने भांडी घासली लख अशाप्रमाणे भांड आहे. माझी माय म्हणली रामी लख आरशाप्रमाणे जसं भांड घासलंस की नाही तसं मन बी स्वच्छ. मन स्वच्छ ठेवलं तर संसार होतो. या अगं माणसं माणसं तरी नेमकं काय, कधी चांगली तर कधी वंगाट, पण प्रत्येकाच्या आयुष्यात खडीसाखरीसारखं विरघळावं. आता माझं वय ते लहान, समजा लेकरांमध्ये खेळायचं, पण मायची तब्येत शंकरानंतर जी बिघडली त्यामुळं मायला मदत करणं मला आलं. खेळणं बागडणं गेलं आणि माय ह्या गोष्टी सांगायची त्या कळायच्या बी नाही तरी बी म्या समद मायला वय वय म्हणत बघायची. दुपारच्या वक्त्याला समधी शेजारपायाची बायबापडी यायची आणि ती बायबापडी मला सांगायची चांगल्या वाईट गोष्टी. मी आम्ही ऐकायचे असे आमचे दिस चाललेले.
खरं तर गरिबी आणि रंजल्या गांजऱ्यामध्येच असे आमचे दिवस. एक दिवस आलं की होती पोरं आरडत, ती पोरं आरडत आली आणि सांगायला लागली, त्या भिकुधोत्रेला काहीतरी झालंय, भिकुधोत्रेनं काहीतरी झालंय. माईला काही गेलं माहीत नव्हतं, आम्ही धावत पळत गेलो. बघतो तर काय बाबाचा पडलेला बाप, काही गेला बोलायला तयार नव्हता. माईला काही सांगितलं नाही, कारण बाई माझ्या हाडल्या मनाची होती. बघितलं तर माझा बाप थंड निश्चित पडला होता आणि माझ्या बाला छातीचा आजार जडला. बाला छातीचा आजार जडला मायला कुणी आम्ही सांगितलं नाही, पण बाला काहीतरी झालं हे मात्र मायने ओळखून घेतलं. एखादी येईल कशी कळपावी तशी माझी माय करपून करपून बिछानाच धरला मायनं माझ्या. समद्या गावठी औषधांचा इलाज केला पर काय मी नाही. माझी माय बाच्या काळजीनं खंगून खंगून खाली बसून गेली, ती कधी उठायलाच तयार नाही. मुंबईला आमचा मामा राहायचा, मामाला आम्ही धाडलं पत्र, मामा यायला लागला. आता वाटलं कधी धरे ते मामा आल्यानंतर आमची माई एवढा दिस पडलेली, पण ती मी बोलायला लागत. मामा आला, मामानं बघितलं माय अशी पडली होती, पर माय उठली नाही. मामा आल्यानंतर समद्या लोकांनी गर्दी केली, गर्दी कोणी कोणी का केली कळो ना, पण त्या समद्या गर्दीचं कारण मात्र नंतर कळलं. आमची माय आम्हाला सोडून निघून गेली होती. माझी माय मला सोडून गेली, मी मात्र हंबरडा फोडला, कारण काहीच कळत नव्हतं. माझ्या मायच्या जाण्यानंतर सगळं जग आम्हाला फिकं पडलं. ज्या वयात समद्यानं आई बाबाची गरज होती त्या वयात नियतीनं माझी माय माझ्यापासून नेली. आता आता मी कंबर कसली आणि म्याच माझ्या बाची आणि माझ्या बहीण भावंडांची माय झाले. ज्या वयात खेळायचं त्या वयात चुली पुढं बसले. माझी माय मला लहानपणीचे धडे देत होती, त्यातलं काय बी कळत नव्हतं, पण ते आठवून आठवून आता त्याची किंमत कळायला लागली. म्या तरी मी सप्त्यात दीड दिला, कष्टानं उभं राहिले आणि उभं राहिल्यानंतर काही दिवस असेच गेले. बाला बी तब्येत साथ द्यायला लागली, पण आली ना मग ती पोरं आणलं. माझा बा काम करताना कोसळला, रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या, म्हणून मी धावत धावत गेले, पण बा माझा उठला नाही. माझ्या हातात त्याने पोरांचा हात दिला आणि जणू ह्या लेकरांची जबाबदारी तुझ्यावर घे असं म्हणत बानं माझ्या डोळे मिटले. बानं माझ्या डोळे मिटले ते कायमचे. आता मात्र मी रडले नाही, कारण रडणार तरी कशासाठी आणि का. नियतीनं रेखावर एकावर एक घालच केली आणि या घात केल्यामुळं मला काळी मात्र आत्ता कळेना की नेमकं मी जगावं कसं आणि ह्या पोरांना आधार द्यावा कसा. ह्या सगळ्यांमध्ये मला माझ्या आयुष्यापेक्षाही माझ्या लेकरांकडे बघायचं होतं आणि ही लेकरं आपले मायबाप नाही आहेत म्हणून मला बोलायला लागलेली. मला काय बी कळेना, खायला पैक नाही, गावात आमचं घर नाही आणि ह्या सप्त्यामध्ये जायचं तरी कुठं. नियतीने इतकी मोठी चेष्टा केली, भिकू धोत्रे गेले सगळं जग संपलं असं समधीच गावातली बोलायला लागली. गावातल्यांनी ठरवलं आणि समद्यांनी आम्हाला शहराकडे पाठवून दिलं. आम्ही समधी शहराकडे गेलो आणि शहराकडे गेल्यानंतर तिथं ते मामा आणि तिथं ते काका यांच्या घरामध्ये आम्ही राहायला लागलो. गावात गेल्यानंतर सगळे लोक शहरातले आल्यानंतर गावाकडची पोरं म्हणून आमच्याकडं वेगवेगळ्या नजरेनं बघायला लागली. समधी पोरं ही गावातली खेळते पोरं आणि म्हणून ह्यांच्याकडं बघत असताना बीर माय बापाची पोरं म्हणून बघायला लागली. सगळ्यात मोठी सर्दी ह्याशी तुम्हा समद्यांसारखे कापड आमच्याकडे नव्हती. गरिबीचे दिवस आणि ह्या गरिबीच्या दिवसात सगळ्यात मनानं खंगलेली ही आमची पोरं आणि आम्ही लाज झापून इथं संसारात मामाच्या आणि काकाच्या संसारात जगणारी. दिवस आमची कुठेतरी चालले अशात बघता बघता मी 7 वर्षाची झाली.
या 7 वर्षाची होत असताना माईची आणि बाची यात खूप यायची. गावात संधीकडं चर्चा व्हायला लागली, 7 वर्षाची पोर म्हणजे लग्नाची पोर आणि ह्या पोरीचं लग्न नाही, त्या तिला मायबाप नाही. समधी लोक वेगवेगळ्या नजरेनं बघायला लागली. समध्या गावात चर्चा आणि आलं की हो मला एक दिस स्थळ आलं आणि माग निघालायला आलो कोण तर ते सुभेदार सुभेदार रामजी आंबेडकर. आणि हे आलो की हो उंच धिप्पा साधी राहणी उच्च विचारसरणीचे. मी मामांजीना बघायला गेले. संधी लोक त्यांना तिथं बघायला, मी आधी कवाडाच्या आळून बघायला आणि ते सांगतात कसं मला 3 मुलं आहेत, बाळाराम भीमराव आनंदराव. या 3 मुलांपैकी भीमराव हे आमचे धाकटे आहेत आणि या धाकट्या मुलासाठी मी तुमच्या मुलीला मागणी घालायला आलो. माझ्या मुलानं खूप शिकावं, विद्या संपादन करावी असं मला वाटतं. विद्येच्या स्पर्शानं माणसाच्या जीवनाचं सोनं होतं आणि म्हणून माणसांनी शिकलं पाहिजे. माझ्या मुलाने खूप शिकावं, विद्या संपादन करावी, पण त्याच्या शिक्षणामध्ये त्याच्या बायकोनं कधी अडखाटी येऊ नये. माझ्या मुलाला प्रोत्साहन देणारी मला सून हवी आहे. ते बघून गेले. समध्या गावात काही नाही ती चर्चा आणि शहरातलेही सगळी मुंबईची लोक समधी लोक तिथं चर्चा करायला. ही वय मीन बाई बापाची पोर आणि हिला बघायला आलेलो ते स्थळ, पोरग 9वी शिकतय आणि काय दिसायला ही बिन मायबापाची गरीब आडानी, हिला कोण पसंत करणार. लोकांमध्ये काय काय नाही ती चर्चा. म्या मात्र गप्प बसले. मन मोकळं करायला या वयात लागते ती आई, माझ्याकडे तीही नव्हती. मी मात्र शांतपणे वाट पाहणं सुरू केलं आणि ही वाट पाहणं सुरू झालेलं असतानाच अचानक मला निरोप आला आणि हा निरोप आला तो आनंदाचा, मला पसंत केलं, माझं लग्न ठरलं. अहो बघता बघता मी लग्नाची झाले आणि मला एवढा मोठा शिकलेला मुलगा यानं पसंत केलं, यानंच म्या खचून न जाता कुठंतरी आता मला उभारी आली. तिथं आमचं लगीन ठरलं ते ठिकाण म्हणजे मुंबईला भायखेड्यात मच्छी मार्केटमध्ये आमचं लगीन. या भायखेड्यामध्ये आमच्या लग्नाला समधी लोक आले, मला माझ्या मायबाप आली आणि तिकडं आमच्या ह्यांना त्यांच्या मायेची भीमाईची याद यायची. समधी लोक लग्नाला आल्यानंतर माझ्यासाठी नव्हती आली, ती लोक आली होती उद्या परवा मॅट्रिक होणाऱ्या पोराचा रुबाब बघायला. म्या मात्र लग्नाला उभं राहिले. समधी लोक तुमच्या समजासारखी नटून थटून नाही आली, तर सगळ्यांनी लग्नाला आल्यावर असं रुमाल बांधून उभं राहिलेली. अहो लग्नाला आल्यानंतर रुमाल बांधणं म्हणजे काय, लग्न मच्छी मार्केटमध्ये. त्या मच्छी मार्केटमध्ये लगीन करत असताना कधी एकदाचं लगीन उरकतंय आणि कधी एकदाचं मच्छी मार्केट सुरू करतोय हे समजा लोकांना काय, कोणाला त्या लग्नाची का हे नाही पडलेलं घेणं. सगळी लोक घाई 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 करतच सगळ्यांचं जगणं सुरू झालेलं. आमचं लगीन असंच झालं, लग्न झालं आणि आता मी बदलले. माझं नाव रमा भीमराव आंबेडकर, माझं घर पोयबाऊला, दुसऱ्या मजल्यावर 2 खोल्याचं. त्यापैकी 1 खोली होती माझ्या साहेबांच्या शिक्षणासाठी, सगळीकडं पुस्तकच पुस्तकं अंथरलेली. त्या सगळ्यांमध्ये दुसरी खोली होती ती आमच्या समध्यांसाठी, माझे सासरे, माझे सावस्त्र सासू जिजाई, माझे थोरले दीर, माझी जाऊबाई लक्ष्मीबाई आणि तिची लेकरं आणि माझी मायप्रमाणे काळजी घेणारी सासरशातली एक व्यक्ती माझ्या साहेबांची मीरात्या. आणि ह्या समध्यात माझं जगणं सुरू झालं, आयुष्य पुढं जायला लागलं.
एवढा शिकलेला नवरा म्हणून समधी लोक हेवा करायला लागले. बघता बघता आमचे हे मॅट्रिक पास झाले. मॅट्रिक पास झाल्यानंतर ते सी के गोळेबाई साहेब हे अध्यक्ष केळुसकर गुरुजी ह्या समद्यांनी मोठा कार्यक्रम केला आणि बुद्ध धम्म आणि चरित्र हे माझ्या साहेबांना दिलं. माझं मन तर फार अपुरकांना भरून गेलं. माझा नवरा काय करतो मला कळत नव्हतं, पण काही करतो आणि मोठा झाला यानं मात्र मला जगण्याला बळ येत असतानाच आनंदाची एक बातमी कळली. मला दिस गेले होते अहो समधीकडं आनंदाची वार्ता आणि मला पहिला मुलगा झाला. समधी लोक साहेबाचे जेवढे साहेब लाडके तर माझं लेकरू किती लाडकं असेल. समधी लोक माझ्या लेकराचा दिसल तिथं लाड करायला लागले. माझं लेकरू कधी माझ्या हाताला आलंच नाही. समधी लोक खेळवायला लागले. आंबेडकर कुटुंबाचा आधार झाल्याबरोबर मला पूर्णत्व आलं ते माझ्या मातृत्वाने. आता एक दिवस आले की साहेब साहेब आले मला म्हणतात कसे रामू आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं. मी म्हटलं तुम्ही म्हणाल तसं आपल्यात बायका थोडी ठरवतात आणि नवऱ्याच्या शब्दाच्या बाहेर मी नाही. साहेबांनी मला सांगितलं आपल्या मुलाचं नाव तू म्हणशील तसं ठेव. मी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईंना मानतो. खरे आपले कुलपुरुष ते आहेत. अगं ज्या समाजात लेकरू नसतं त्या सगळ्या स्त्रियांना वांस म्हणून हिणवलं जातं. त्या काळात दुसऱ्याचं पोर दत्तक घेऊनसुद्धा मातृत्व हे जपता येतं हे सांगितलं सगळ्या जगाला आणि शिक्षणानं समानता आणून दिली. आपले आदर्श ते येत रामू. अगं त्यांनी त्यांच्या दत्तक घेतलेल्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं, आपण आपल्या मुलाचं नाव यशवंत ठेवूया. म्या वय म्हणलं आमच्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं. सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि ह्यात आमच्या साहेबांचं शिक्षण हे मात्र वाढायला लागलं. एक दिस आले की साहेब दिलं नव समजा कार्यकर्त्यांचे पैसे माझ्याकडे आणून आणि सांगितलं मोजायला. म्या घेतलं मोजायला. एक दोन तीन मोजता काही येईल ना. म्या म्हणाले मला काही बी येईना, सांगावं कसं किती आहेत पैक. एक दोन आणि नंतर बघते तर काय. साहेब कावडाच्या आडून बघतात आणि बघत मला म्हणतात कसे रामू याच्यासाठी शिकलं पाहिजे. मी म्हटलं होय, पण नवरा एवढा शिकलेला असताना मी काही वेगळं शिकणार. आणि तसं बी नवऱ्याने बुकं खूप वाचलेली आहे, मी नाही काय शिकणार. साहेब म्हणले तू शिकलीस तरच खऱ्या अर्थानं प्रबोधन होणार आहे, कारण जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जर शिकली तर दोरीचा झोका कसा अचूक दिशेनं जातो. साहेबांनी मला हे सांगितलं. मला शिक्षणाचं महत्त्व समजलं. पर मी आभी म्हणलं म्या शिकेन, पण तुम्ही रोज मला शिकवलं तरच म्या शिकेन. साहेबांनी मला सांगितलं आणि मला वाटलं गेले विसरून. पण अचानक आलं की एक दिवस ताडताड साहेब आणि साहेबांनी घेतलं की बुक आणि लागलं मला शिकवायला. मी मात्र त्यांनी सांगेल तसं शिकायला घेतलं. मला आता लिहायला वाचायला शुद्ध असं बोलायला बी साहेबांनी शिकवलं. आणि म्या साहेब गेलो की आमच्या मामांजीची उजळणी सुरू व्हायची. मुलांना काय शिकवलं हे बघायला आमचे मामांजी दुपारी ते सी के बोले साहेब आणि ते केळुसकर गुरुजी ना बघ त्यांनी दिलेलं ते बुद्ध धम्म चरित्र ते घ्यायचे आणि ते एक तास वाचायला लावायचे. अशी माझी वयाची उजळणी. माझं शिक्षण खरंच चाललंय की नाही हे मी मला समजायला सांगायला यायचं आणि माझं शिक्षणाबरोबर संसाराचं जगणं आणि साहेबांची चळवळ ही पण सुरू व्हायची. साहेब 1912 साली BA प्रथम श्रेणीनं पास झाले. आनंदाला ह्या समुदायामध्ये सगळीकडे एक वेगळं चैतन्य निर्माण झालं. बघता बघता दिवस पुढं जायले आणि साहेब सयाजीराव गायकवाडांकडं नोकरीला गेले. साहेब सयाजीराव गायकवाडांकडं नोकरीला गेल्यावर काय घडला तो प्रसंग तुम्हाला माहितीच आहे ना. बघ
अगं तिथं तिथं समधीकडं त्या पारशी हॉटेलामधून ह्यांना बाहेर काढलं. तुम्हा समधाना थांबा, इथं मा म्हणजे आजारी पडले, इथं मा म्हणजे आजारी पडलेले, मला काय करावं काय कळलं. आणि इथं साहेबांनी हे समजा असं केल्यामुळं साहेब खचलेले. साहेब तेव्हा मनाशी ठरवून म्हणाले, या देशात मी इकडे शिकलेला असून सुद्धा मला पशुपेक्षाही हीन दर्जाची वागणूक दिली जाते. मी माझ्या बांधवांना न्याय मिळवून देईन. साहेबांचं हे समद तार धाडल्यामुळं मला कळलं. मामा जे आजारी असल्याचं कळवलं, साहेब लागोलाग आले. बघता करता माझं मामांची साधू सुद्धा नाही. पोराच्या शिक्षणासाठी माझ्या मामांची स्वतःच्या लेकीची दागिदागिने गहाणे ठेवले होते आणि ह्यांचं ज्ञानाची भूक भागवली होती. माझ्या मामांजीने माझ्याकडे पाहिलं. साहेबांनी मामाजींचा हात हातात घेतला आणि वचन दिलं. बाबा डोळे उघडा, बाबा मी तुम्हाला वचन देतो, बाबा मी तुम्हाला वचन देतो, या देशातल्या आपल्या दलित हीन दलित वंचित सगळ्यांना समानता न्याय हक्काने जगण्याची मी एक आशा निर्माण करून देईन. बाबा मी तुम्हाला वचन देतो. मामांजींनी डोळे मिटले, ते कायमच. मामांजींच्या निधनानंतर आता मात्र मला रडू यायला लागलं. अहो ज्या वयात मायबाची गरज होती त्या वयात मायबाप गेले, ज्या वयात माची गरज होती त्या वयात मला माझ्या सासऱ्यांनी मला जीव मारला आणि आता आता माझे सासरेच माझ्यापासून हिरावून घेतले. नियतीनं सगळा क्रूर खेळ केला आणि आमचा आंबेडकर कुटुंबाचा आता आधार गेला. साहेबांना मी दिन दिलं. साहेबांना अमेरिकेत जायचं होतं. अमेरिकेत बंदराला साहेबांना सोडवायला गेल्यावर त्यांना बी त्यांच्या त्यांच्या मायबाची आठवण येत होती. साहेब गेले आणि इथं माझे दिस सुरू झाले. म्हणजे कशी तुम्हा समद्यांना समज चांगलंच दिसतंय, पण आमचे गरिबीचे दिवस तुम्हाला नाही माहिती. अहो तुमच्या समद्यांसारखं खायला मला मिळालं नाही. उडदाची डाळ भिजवून मी खायचे, माझ्या पोरानं दूध पाजायला घरात दूध नव्हतं. ओला नारळ आणायचे, पाट्यावर ठेवायचे, वाटायचे, तेव्हा त्याचं दूध आलेलं मी दूध म्हणून पाण्याचं नारळाचं पाणी पाजलंय माझ्या लेकरांना. माझे गरिबीचे दिवस काय सांगू मी तुम्हाला. माझ्या पोरांना कधी आज खायला होतं तर कधी उद्या नाही, कधी शिळं खायला तर कधी ते पण नाही. माझे दिवस हे असेच. अगं तुमच्या समद्याच्या गळ्यात सोनं नाणं आहे, समद्या बायका सोन्यानं मडलेल्या आहेत, पण माझ्या गळ्यात मात्र काळी पोत. समधी लोक चिडवायची, हिरवाय ती पोरगी, अगं नवराईचा विलाय त्याला शिकायला, पण हाय का फुटका गळ्यात सोन्यात मनी नाही. मी मात्र खसायचे नाही. हसणाऱ्याचे दात दिसतात आणि बोलणाऱ्याचं तोंड दिसतं ना. अगं संसार संसार म्हणजे काय, सोन्यातनं ची सुद्धा परीक्षा अग्नीतून जाळून घेतल्याशिवाय होत नाही. संसार तर समदेच करतात, पशु पक्षी पण करतात, पण मग आमचा संसार हा तर वेगळाच होता. म्या म्हणलं, साहेब काही काळजी करू नका, म्या खंबीर हाय समद इथं बघायला. साहेबांचा दंडक बी तसा असायचा, दोन माचीसच्या गाडी पेट्यामध्ये मी महिना घालायचे. रॉकेल असू दे ना तेल असू दे, कधी माझी मीठ मर्ची सुद्धा इकडची तिकडं मी कधी घालवली नाही. माझं असं काम हे सुरू होतं. अहो भल्या पहाटे उठायचं आणि माईनं मला जे शिकवलं की नाही ते शेण आणायचं, शेणाचा गौऱ्या बनवायच्या आणि त्या ऐकायच्या. लाल बाग परळ वरळी ह्या सगळ्यातनं शेण आणून गौऱ्या बनवून मी ऐकल्या. खूप गरिबीचे दिवस काढले. इकडं माझे दीरआजारी पडले. दीरआजारी पडल्याचं मला लक्षात आलं. म्या साहेबांना कळवलं, त्यांना मुळव्याधाचा त्रास सुरू झालाय म्हणून. साहेबांनी तसं पत्रात काळजी घे म्हणून कळवलं बी होतं. साहेब नंतर कोलंबियाला गेले. कोलंबिया विद्यापीठातनं त्यांनी मला पत्र धाडलं होतं. त्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं, अगं इथं राहू, स्त्री पुरुष समानता आहे, या देशात जातीभेद नाही, वंशभेद नाही. इथं येणारा प्रत्येक माणूस स्वातंत्र्य समता बंधुत्व घेऊन येतो, एकमेकाला शेजारी बसल्यावर जात सुद्धा विचारत नाही, रंगही बघितला जात नाही. अगं मला इथं मुक्त आकाश दिसतंय. मी भारतात आल्यानंतर इथंही असंच करण्याचा प्रयत्न करेन. म्या वाचून समद्या कार्यकर्त्यांना ते दाखवायला लागले. समधी कार्यकर्ती आवाज झाली,
समध्यानं कळलं तिकडं हे असं चालतंय मग. समध्यांनी ह्या आश्चर्यानं साहेबांची वाट बघणं सुरू झाली. इथं माझे दिवस सुरू वाईटाचेच होतेच. मला आता मुलगा झाला, त्याचं नाव रमेश. पण वर्षाभरात रमेशने मी डोळे मिटले. साहेब येणार म्हणून समधीकडं चर्चा. साहेबांनी मात्र मला पत्रानं धीर दिला आणि धीर देत सांगितलं काय, मी तुझ्या पाठीशी. साहेब येणार म्हणून सगळेजण वाट बघायला लागले. मी वाट बघता बघता एक पोरगा आणण्यात आला आणि त्यांनी सांगितलं ज्या बोटीनं साहेब येणार ती बोट बुडली. म्या म्हणलो माझा नवरा संध्याहीन दीन दलित पीडित शोषित वंचितांसाठी लढणार आहे. या महामानवाला असं स्मरण येणार नाही. माझा नवरा मरणार नाही. सौनी कार्यवर्ती खोळंबली. रात्र दिवस दरवाजात बसलेली. कुणी अन्नाचा घास घातलेला नाही. मी इकडून तिकडून पैका आणू साहेबांसाठी. कुठंतरी धोत्राची जोडी, ती मोठी लोक बसतात ना, ती बसायला उशी घेतलेली. बसायला पाठ, कारण माझा नवरा खूप शिकला. वाट बघायला लागली. पुरणाची पोळी सगळ्यांना घालायची माझी ऐकत नव्हती, पण साहेबांना पुरली एवढीच पुरणाची पोळी मी गेलेली. माझा नवरा मेला नाही. मी माडायला तयार नाही. दुसरा दिवस उगवला. कार्यकर्ते धावत आले आणि सांगायला लागले साहेब आले साहेब आले साहेब आले. मला आनंदी आनंद झाला. मी मात्र धावत गेले. बघायला लागले अहो मेलेला नवरा जिथं असल्यावर किती आनंद होत असं. साहेबांना डोळे भरून मी पाहिलं. साहेबांना पुरणाची पोळी वाढली. साहेब खुश नव्हते. म्या म्हटलं मेलेला नवरा जिथं हाय म्हणल्यानंतर बाईचं मन काय फुललं असेल आणि तुम्ही हे असं वागताय काय झालं. साहेब म्हणले राहू हे खरं आहे, ज्या बोटीनं मी येणार ती बोट बुडली. म्या म्हटलं मग तुम्ही जिथे कसे. साहेब जेवून घ्याव, कार्यकर्त्यांच्या बोटामध्ये एक कण नाही. कार्यकर्ते जेवायचे थांबलेले आहे. साहेब म्हणाले नाही राव हे जेवण नको मला. आम्ही ज्या बोटीनं मी येणार त्या बोटीचं तिकीट महाग होतं, ते मला परवडणार नव्हतं. आणि मला वाटलं माझ्यासोबत असणारी पुस्तकं ही फार महागडी आणि मौल्यवान आहे. ही ग्रंथ की मी, माझी ग्रंथ मोठी हे मी ठरवलं आणि तीच मोठी आहे. मग त्या महाग असणाऱ्या तिकीटाच्या बोटीमध्ये बसण्याचा मला कसा गा अधिकार. मी त्या ठिकाणी नाव माझं जरी असलं तरी सगळी माझी ग्रंथ पाठवली होती आणि तीच बोट बुडली. रामू मला मी मेलो असतो ना तरी काही वाटलं नसतं, पण आज मला मी मेल्याहून मेल्यासारखं झालं. माझी ज्ञानसंपदा ग्रंथसंपदा हे सगळं काही आहे. म्या म्हणलो साहेब खचू नका. म्या हाय ना आपण नव्यानं सगळं ग्रंथालय निर्माण करू, नव्यानं सगळं उभं करू, पण तुम्ही खचू नका. साहेबानं धीर दिला. साहेब पुन्हा उभं राहिले. पंखातनं बळ गेलेल्या लेकराला जसं उभं करतात तसं माझं काम चालू होतं. मातृत्व गेलं होतं तरी सुद्धा साहेबांना धीर देत होते. इथं माझ्या सावत्र सासू जिजाई त्या आजारी पडल्या. त्यांचंही निधन झालं. हे होतं इथं ह्यांनी समजा काही केलं. नंतर मला मुलगी झाली. मुलीचं समजा शिक्षण करणं, तिचं लग्न करणं अशी संधी स्वप्न मी बघायला लागले. माझी मुलगी अतिशय सुंदर, नाजूक, काळ्या भरून डोळ्यांची, नाजूक अशा बोटांची आणि नाक सरळ असणारी अशी सालस होती. माझ्या मुलीवर लिहिजू इंदू तिचं नाव. समधी लोक इंदूला खेळवणार बघणार ह्या समध्यात मी मन रमलं. पण इंदू मी सोडून गेली. सगळी बघितलेली स्वप्न एका क्षणात नष्ट झाले. आता मात्र मी खचले. 1920 साल आलं. साहेब लंडनला गेले. लंडनला गेल्यावर माझं काम इथं पुन्हा सुरू झालं. लंडनला साहेब जाणार म्हणून समधीकडं आनंदी आनंद. इथं माझी तर पोरं गेलीच, पण माझ्या जावेचं पोरगं गंगाधर ते आजारी पडलं. गंगाधर आजारी पडला म्हणून दवाखान्यात गेले. दवाखान्यात डॉक्टरना म्हटलं पैक नाही का तुझं पैक मी देईन, माझ्यावर विश्वास ठेव मी पैक देईन. पण डॉक्टरनी मला एकही रुपया दिला नाही.
एकही रुपया आधीचा घेतला नाही ना काय नाही, पण सगळ्यांसमोर मला हाताला धरून बाहेर काढली आणि डबलून दिली. अहो, घरात एक माणूस आणि तर घरात एक माणूस चाललं. गावाकडं असणारे सगळीजण माझ्याकडं ह्या सांभ्याचं बघत पैका आणणार कुठून मी. बघता बघता पोरग माझं औषधाला माझ्याकडं पैकं नाही आणि डॉक्टराला उधारी देऊन नंतर देते चुकते म्हणलं तरी डॉक्टरने विश्वास ठेवला नाही. माझ्या पोराला तणाकाच्या फोड्यासारखं जपलेलं मी हातावर घेतलं आणि माझं लेकृत माझ्या समोर तरफडलं मासा तरफडल्यासारखं आणि माझ्या समोर गेलं. आता वापर मी खचले एवढी लोक संधी बघायला, पण पोरग गेल्यानंतर आईच्या वेदना जावेचं काय आणि माझं काय वेगळं नाही, पण पैसे नाही म्हणून पोरग गेलं ह्याच्यापेक्षा मोठं काय दुःख. काळजावर दगड ठेवून आम्ही जगायला लागलो. इतक्या समध्या साहेब आले. साहेब आल्यानंतर मी आई थाजारी सारखी, पण साहेब आले म्हणजे समधी लोक त्यांच्या स्वागताला लंडन वरून साहेब येणार. माझे साहेब म्हणजे अगं तुमच्या समध्यांसारखी आमची बी भांडणं व्हायची बरं, पण साहेबांचं बोलणं फार मोजकच असायचं पण स्पष्ट असायचं. म्या घाबरायला लागली कारण स्वागताला जायचं तर अंगावर कपडेच नाही चांगली, असं गेलं तर लोक काय म्हणतील ह्यांच्या बायकोचे ह्या असे दिस. तरी बी म्या गेली म्हणजे शाहू महाराजांनी ह्यांचा सत्कार केला होता, त्याच्यात जरी पटका बांधला होता तो जरी पटका मी बांधून ठेवला होता, तो काढला आणि फेर त्याची मी साडी नेसली आणि नेली आकुडच झाली होती. समधी लोक म्हणायला लागली बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. ह्या बघायला लागली आता माझे साहेब साहेब नाही बाबासाहेब झाले. सगळीकडे जयघोष, सगळी लोक आनंदानं साहेबांना अभिनंदन करायला लागली. मला मात्र माझा नवरा लई बुक शिकला ह्याच्यात आनंद झाला. म्या आनंदानं पुढं गेली. साहेबांना कळलं होतं की मला साडी नाही तर म्या फेटा घातलाय. साहेबांनी घरी आल्यावर मला विचारलं मी रामू गरिबीनं आणि परिस्थितीनं अंग झाकायला सुद्धा काय नाही म्हणून लाजत होतीस का गं माझ्या, म्हणून तुझ्यावर अन्याय होतो कधी कधी मला वाटतं. म्या म्हणलं असं नाही साहेब, तुम्ही सूर्य आहात तर मी तुमची सावली आहे आणि सावलीला असंच पाठीशी राहावं लागतं. मी तुम्हाला कधी तक्रार केली का, जाऊ द्या. असं म्हणत आम्ही दिवस रेटायला लागलो. तर साहेबांनी मला सांगितलं, साहेबांनी DSC ही पदवी मिळवली, रुपयाचा प्रबंध रुपयाचा प्रश्न हा प्रबंध सादर केला. हे समजो सांगताना मला काय बी कळत नव्हतं, लई मोठमोठा रे शब्द, पण नवरा फार मोठा झाला हे कळलं. डॉक्टर ऑफ सायन्स काय असतं नव्हा अशी काहीतरी पदवी बी ह्यांना मिळाली. मला तर लई मन सुफा एवढं झालं भरून की माझा नवरा आता बॅरिस्टर झाला. आनंदात आम्हाला आणखीन एक आनंद म्हणजे इथं आल्यावर आम्हाला मुलगा झाला, त्याचं नाव यशवंत. साहेबांना पहिली जी नोकरी लागली की नाही त्याच्यामध्ये साहेबांना 450 रुपये प्राध्यापकाचा पगार होता. ह्या प्राध्यापकाच्या 450 रुपयात दोन त्यांना उच्च शिक्षणा जायचं म्हणून त्यांनी बचत केलेली होती. साहेबांचं बचतीचं धोरण प्रचंड असायचं. साहेबांनी पहिली केस केली त्या केसमध्ये सुद्धा त्यांना 300 रुपये मिळाले होते, तरीसुद्धा त्यांनी ते खर्च नाही केले तर त्याच्यामध्ये बचत करून शिक्षणापासून घरापासून चळवळीपर्यंत सगळीकडे कशा पद्धतीनं जगता येईल याचं साहेबांनी नियोजन केलं. म्या मात्र साहेबांच्या पाठीशी उभं राहत गेले. आमचं जगणं आनंदानं सुरू होत असताना गेलेली लेकडं जात असताना यशवंताला बघून साहेबांकडे लहान बाळच जणू काही ते पुन्हा झालेत असं वाटायचं. यशवंताला बघून साहेब खूप छान खेळवायचे, त्यांचं खेळवणं बघून आनंद व्हायचा आणि वाटायचं कुठंतरी साहेब दुःखाला लांब करून आता जगायला लागले. एक दिवस यशवंताला डबल निमोनिया झाला. साहेबांचं रोज गोष्टी सांगणं त्याला खेळवणं असायचं. मी आता असा कोर्टात निरोप धाडला. साहेबांनी आले आले साहेबांनी घेतलं, साहेबांनी त्याला हातात घेतलं, बोलायला लागले, पण यशवंतांचा गेला. आता मात्र म्या खूप रडले. आता मात्र मला काही कळलं, माझं लेकरू गेलं. साहेब समधी लेकरं गेली तेव्हा इथं नव्हती, ते दुःख मी काळजावर ठेवलं होतं, पण आता
आता यशवंताचं जाणं काही केलं सहन होत नव्हतं. माफ करा, या समजा राजरत्नचं जाणं मला सहन होत नव्हतं. राजरत्नचं असं जाणं सगळ्यांना काळजाला धक्का देणार होत. राजरत्न गेला, आमचं समद आयुष्य संपलं. 1930 सालात पहिली गोलमेज परिषद, आणि ह्या पहिल्या गोलमेज परिषदेला साहेब गेले. माझी तब्येत घडीस मासा तर घडीसतोच. या समद्यात मला समद्याने पाठवून दिलं धारवाडला वराळे मामांकडे. वराळे मामा म्हणजे कोण तर हे चळवळीतलेच. वराळे मामांकडे गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अहो तिथं 2 महिने परो हॉस्टेलातली तशीच बसलेली लक्ष्मीबाई बी होत्या माझ्याबरोबर. लक्ष्मीबाईंना कळलं की समधी लोक उपाशी ना, आम्ही दोघी जेवतोय. म्या इतर कधी काय सोनं नव्हतं, पण हातात या 2 सोन्याच्या बांगड्या होत्या. त्या काढल्या अशा आणि काढून दिल्या आणि म्हटलं हे घ्या मामा, पहिल्यांदा मोडा नाही तर घाण ठेवा, आणि 2 महिने काय 6 महिने पुरे एवढं धान्य आणा. झालंय काय नक्की मला ते सांगा. त्यांनी मला काही सांगितलं नाही आणि हे बांगड्या घ्यायलाही नकार दिला. ते म्हणाले काय सांगणार, 2 महिने उधारीवर धान्य द्या, नंतर ग्रँड मिळेल तुमच्या वसतिगृहाला असं सांगितलं होतं. 2 महिने उधारीवर आणलं तरी ग्रँड काही मिळाली नाही. ग्रँड काही मिळाली नाही म्हणून कुणीही उधारीवर आपल्याला इथं पैसे न द्यायलाच तयार नाही. काय आणू आणि काय आपल्या पोरांना शिक्षणाची स्वप्न दाखवू. म्या म्हणलं मी सांगते ते करा, साहेबांच्या धाकामुळे ते करायला तयार नाही. मामांजींवर आवाज उडवत असा उडवला आणि सांगितलं आवाज वाढवत घ्या आणि पहिल्यांदा आणा. सगळी धान्य आणली, सगळ्यांना स्वतः हातानं केलं स्वयंपाक आणि खायला घातलं. समधी लोक जेवली, पोरं जेवली, त्या दिवशी समाधान वाटलं, कारण ह्या समध्या लेकरांमध्ये मी माझं लेकरू शोधत होते, माझ्या लेकराला बघत होते. दिवस असेच चाललेले. यशवंत जरी माझ्यापासून लांब असला तरी यशवंताची आठवण यायची. गंगाधरचं जाणं असेल, इंदूचं जाणं असेल, रमेशचं जाणं असेल, राजरत्नचं जाणं असेल, समध्यानं काळजाला भर केलं होतं. दिवस मात्र एक करत चालले. साहेबांनी पत्र धाडलं आणि तब्येतीत सुधार नाही म्हटल्यावर मला बोलवून घेतलं. बोलवल्यानंतर इथं आले, बघते तर काय समधी लोक इथं चाळीतली कोण हाय तर कोण मेलेल. म्हटलं काय झालं, अव ज्या पोरांना आम्ही अग्नी द्यायची ही वेळ आली तरी कशी. अव ज्या पोऱ्यांच्या खांद्यावर आम्ही जायला पाहिजे ती आमच्या खांद्यावर जायला लागली. म्या म्हटलं साहेबांना, साहेब तुम्हाला ह्या दारूबंदीवर काय करावं असं वाटत नाही मग. बघा ही समधी लोक दारूच्या नशेला आहारी गेलेली आहे. तेव्हा साहेबांनी मला सांगितलं, रामू तू या विषयावर माझ्याशी बोलली याचा मला अभिमान आहे. चल आजच मी भाषणालाच चाललोय आणि दारूबंदी व्यसनमुक्तीवरच माझं काम आहे. त्या भाषणाला गेले, बघितलं तर काय समधी लोक उभं राहिलेली बसलेली, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करणारी. आणि साहेबांचं भाषण सुरू झालं आणि ते बोलायला लागले. दारू माणसाच्या आयुष्याचं नेमकं काय करते त्यामध्ये त्यांनी सांगितलं काय. बघा एक नाला असतो आणि या नाल्यामध्ये एक बेडूक असतो. या बेडकाला वाटतं दिवसभर मला हवं तितकं कीटक खायला मिळतील. बेडूक कीटक खायला लागतं, खाता खाता टुंब पिकतो. फुगलेला बेडूक चालायला लागतो आणि वळताना बेडूक पाय पुढे करतो. बेडकाला वाटतं आता कुठे पोट भरलंय मला घरी जाता येईल, आजचा दिवस छान गेला. बेडकाने पाय उचलला, बेडूक पुढे जायला निघाला आणि मागे त्याला खाण्यासाठी साप वाट बघत होता. सापानं बेडकानं पाय उचलल्या उचलल्या पुढं तोंड मोठं केलं आणि खाऊन टाकलं. दारू माणसाच्या आयुष्याचं असंच करते. दारू माणसाचं शरीर असंच पोखरून काढते. मला वाटतं दारूबंदीसाठी साहेबांनी घेतलेली ही भूमिका आजच्या काळातसुद्धा तुम्हा आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या घरात शेजारी पाजारी जिथं दारू लोक पितात त्यांच्यासाठी हे आदर्श उदाहरण आहे आणि ते तुम्ही सगळ्यांनी पोचवावं असं मला वाटतं. साहेबांचं भाषण, साहेबांचं जगणं वागणं फुलत होतं. साहेबांचं कार्यक्रम चालू असतानाच त्यांच्यावर होणारी दगडफेक, मग तो काळाला मंदिराचा सत्याग्रह असू दे,
गांधीजींचं अमरण उपोषण आणि त्याच्यामध्ये झालेला पुणे करार असू दे. ह्या संध्यात साहेबांची काळजी मला वाटायची. साहेबांची काळजी वाटत असतानाच क्षयरोगानं मला पार खंगून खंगून शरीराची चाळणं झाली होती. क्षयरोगानं आज जगते की उद्या मरते असं होतं. तुम्ही समजे म्हणाल ह्या संध्या आंदोलनामध्ये तुम्ही कुटुंबता. माझी तब्येत ही अशी आणि औषधाला नसणारी पैसं, माझे दुःख मी कधी नवऱ्याकडे सांगितलीच नाही, म्हणून ह्यांना मला काय होतं हेच माहीत नव्हतं. समजा काही अंगावर काढलं होतं आणि मला अडथळा बी व्हायचा नव्हता माझ्या सूर्याच्या प्रगतीमध्ये. ह्यांनी खूप प्रगती करावी, खूप प्रश्न सोडवावे, खूप कार्यकर्त्यांबरोबर काम करावं असंच मला वाटायचं. साहेबांचं काम सुरू होतं. माझी तब्येत ढासळलेली. एक दिवस साहेब आले. आल्यानंतर साहेबांनी मला बोलण्याचा प्रयत्न करत असताना म्हटलं, गोड बोलताय तर बोलून तर बघा. मी म्हटलं, साहेब साहेब मला पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे. साहेब चिडले की कोणाचे ऐकत नव्हते. साहेब म्हणाले, रामू तू बोलण्याची हिंमत तरी कशी केलीस? पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन कसं शक्य आहे? मी म्हटलं, का शक्य नाही? हवं तर कार्यकर्त्यांना नका सांगू. साहेब म्हणाले, आज बोललीस पुन्हा नाही. मी म्हटलं, माझी तब्येत ही अशी. मी ऐकलं त्या पंढरपुराबद्दल. मी काय मागणार आहे त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला? माझ्या नवऱ्यासाठी आयुष्यच ना, माझ्या लेकराला सुखात ठेव एवढंच मागणार आहे ना. मग तुम्ही का घेत नाहीत मला? साहेब म्हणाले, अगं एवढ्या वर्ष ज्या देवळामध्ये कुत्रा मांजर यांना प्रवेश आहे, पण आपण हिंदू असून माणूस असून आपल्याला माणसासारखी वागणूक दिली जात नाही. जिथं आपल्याला प्रवेश नाकारला जातो त्या ठिकाणी काय जायचं आणि दर्शन घ्यायचं त्याला तू देव म्हणतेस? अगं का दर्शन घेतेस त्याचं? ज्यानं दर्शन सोखोबाला दिलं नाही तो पायरीवर गेला. म्या म्हणलं, होय मी आम्ही घेईन सोखोबासारखं दुरून दर्शन, पण म्या जाईन. मी आम्ही जाईन आणि तुम्ही मला घेणार. साहेबांनी ऐकलं नाही. साहेब चिडले. त्यांचा राग बघून म्या शांत झाले. साहेबांना चोरून मी समजा देवाचं समज काय करायचे, पण ह्यांच्यासाठीच नव्हं. पण यांनी माझं नाही ऐकलं. यांनी मला सांगितलं, राम मी तुझ्यासाठी स्वातंत्र्य समता बंधुत्व असणारं नव पंढरपूर निर्माण करीन, जिथे येणारा प्रत्येक माणूस येताना दुःख घेऊन येईल आणि जाताना समानता घेऊन आनंदानं सुखानं जगेल असं पंढरपूर, जिथे येकीनं सगळे नांदतील, जिथं समता असेल, जिथं धर्म नाही, जात नाही, मानवता असेल असं पंढरपूर निर्माण करू. त्या पंढरपुरात तू वास कर रमा, ते पंढरपूर तुझं असेल रामू. मी होय म्हणलं आणि साहेबांच्या बोलावं म्हणत दिवस काढायला लागले. तरी मी तब्येत साथ देत नसताना साहेबांनी मला भाषण करायला शिकवलं आणि म्हणून मुंबईच्या जे जे हॉस्पिटलच्या आवारामध्ये उभारून समध्या महिलांसाठी मी पहिलं भाषण केलं आणि तिथून दलित चळवळीमध्ये महिलांचं खऱ्या अर्थानं पहिलं पाऊल पडलं आणि समध्या बायका बोलायला लागल्या. मी लिहायला लागले, वाचायला लागले. हे समज काही माझ्या साहेबांमुळं आणि ह्या साहेबांमुळंच माझी प्रगती ही व्हायला लागली होती. काय होते आणि काय झाले हे समज काय साहेबांच्या मार्गदर्शनामुळं मला ह्याची किंमत होती. मी त्यांच्या आयुष्यात काही मागायला आलेच नाही, आले होते ते समज द्यायला. आता मात्र तब्येत खोकल्यानं क्षयरोगानं समज शरीर ढासळलं होतं. क्षयरोगानं काय करावं काय नाही कळत नव्हतं. समजी औषधं केली पण मला काय बी इलाज झाला तरी होत नव्हता. मी माझं जगणं संपत आलं हे समजून चुकले होते. आम्ही राजगृहाला राहायला गेलो. राजगृहाला समजी लोक इथं यायचे. साहेबांनी त्यांच्या बुकांसाठी हे घर बांधलेलं. पायऱ्या होत्या अशाच, पायऱ्या म्हणण्या रोज वाट बघायची. हे आल्याशिवाय कधी मी जेवले नाही आणि यांच्याशिवाय कधी माझं जगण्याचं दुसरं ध्येय सुद्धा नव्हतं. पोरं खेळत होते. संधी आज बसलेली. साहेबांची वाट बघते. उठायला लागले. मला काही केलं उठता येईना. बघते तर काय, पाय जड झालेले.
हात वर करायला लागले तर हात वर करता येईना साहेबाने, मला बोलता येईना, चालता येईना, उठता येईना साहेबाने, मला उचलून वर नेण्याचा प्रयत्न करत वर नेलं साहेब, मला बोलायला लागले, रामू डोळे उघड, रामू बघ मी आलो, राम मी तुझ्यावर अन्याय केला, मी तुला वेळ नाही दिला, अगं आत्ता कुठंतरी तुझ्या सूर्य म्हणतेस ना, ह्या सूर्याचे दिवस चांगले आले, आत्ता इथं तुझं पंढरपूर पण मी निर्माण करणार आहे, राम आता जाऊ, या सूर्याला या सावलीची गरज आहे गं, तू जाऊ नको, मी तुला वेळ देईन, मी तुला समजून घेईन, मी तुला कधीच वेळ दिला नाही, पण ही खंत तुझी कधीच नसेल, आयुष्यात पहिल्यांदा साहेब काहीतरी गडगड बोलत होते, काय केलं तरी साहेबांच्या डोळ्यात अश्रू मी कधी पाहिले नाही आणि पाहवत नव्हते, मी 27 मेचा दिवस 1935 हा